लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या अर्थातच सुरू होत आहेत आणि चंद्रपूरमध्ये आपण आहोत विदर्भामधलं राजकारण जे जेवढं तापलं आहे तेवढंच इथलं ऊनसुद्धा तेवढंच तपताना आपल्याला दिसून येते आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाऊ आहेत हो भाऊंसोबत थेट आपण बोलणार आहोत भाऊ काय सांगाल उद्या मोदी येत आहेत इथे येत आहेत जाहीर सभा होणार आहे महाराष्ट्रमधली पहिली सभा आहे आनंद आहे मग आशीर्वाद देण्यासाठी ते येत आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी येत आहे आणि विशेष करून चंद्रपूर गडचिरोली वनी आर्णी या दोन्हीही लोकसभेच्या मतदारांशी संवाद करण्यासाठी येत आहे या दीक्षाभूमीत या वाघाच्या भूमीत चगे जाओ क्विट इंडिया अंग्रेजो भागो तेव्हा युनियन जाग तीन दिवस जिथं खालती उतरगा आणि तिरंगा फडकला त्या भूमीमध्ये मान्य मोदीजी जेव्हा येत आहे तर आनंदाचा आहे मान्य मोदीजींचा संवाद संभाषण ऐकून मतदार निश्चितपणे देशासाठी मतदान करेल असं मला वाटतं देशाच्या प्रगती विकासासाठी जनता मतरुपी आशीर्वाद घेऊन उभी राहील आणि एकोणीस एप्रिलला जनता कमळचिन्हाची बटन दाबून मान्य मोदीजींच्या बार चारस पार आशीर्वाद देईल अर्थातच मोदीजींनी अबकी बार चारसो पार असं सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस असा एक नारा देण्यात आलेला आहे पण कुठेतरी महाविकास आघाडी आहे तुमच्यासमोर आणि धानोरकर जे आहेत तुमचे उमेदवार समोरचे त्यांचं कुठेतरी अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे किंवा असं एक स कुठेतरी त्यांचं इमोशनल सगळं चालू आहे की इमोशनली ते घेत आहेत त्याबद्दल काय मत आहे नाही मग बिचारी काय करतील किंवा विकासच केला नाही जनतेच्या हिताचे निर्णय केले नाही बेरोजगारी हटवण्यासाठी कोणतंच काम केलं नाही शेतीच्या कापूस सोयाबीनसाठी कोणतंच काम केलं नाही दोन वर्ष आठ महिने त्यांचंही सरकार होतं कोविडमध्ये झोपून आहे तर मला असं वाटतं की आता त्यांच्यापाशी दुसरा मुद्दा कुठं आहे त्यांच्याबद्दल दुसरा मुद्दा हाती नसला नाही राजकारणामध्ये अशा पद्धतीचा प्रचार त्यांना करावा लागतो हे त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे काम करायला हवं होतं चांगली संधी हवी होती संसदेमध्ये आवाज बुगंध करायला हवा होता सोन्याचं सोन्याची संधी होती त्याची माती केली आणि आता मात्र सांगताय की आम्हाला निवडून देगत आम्ही असं करू तसं करू काय केलं त्याच्याबद्दल चकार शब्द बघत अर्थातच काही ठिकाणी असं बघायला दिसतंय की अजूनसुद्धा जागेचा तिढा आहे सुरू पण तुमचं नाव थेट दिल्लीतनं आलेलं आहे आणि तुम्हाला उमेदवारी नव्हती हवी असं तुम्ही आम्हाला एकदा सांगितलेलं आता उमेदवारी आलेली आहे प्रचाराला तुम्ही सुरुवात केली आहे आणि उद्या मोठी सभा होणार आहे या यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये मंत्रीपद आणि आता केंद्रामध्ये तुम्ही जाताय खासदार होत आहेत नाही शेवटी पार्टी जे सांगेल हा मेरी पहिचा ही पार्टी आहे शेवटी मी तर एक चंद्रपूरसारख्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा एक कार्यकर्ता आमच्यासाठी मुंबई खोदी दूर होती दिवली तर अजून दूर आहे पण पार्टीने प्रेम केलं संधी दिली साधा आमदार जागो पक्षाचा आदेश ज्या दिवशी पक्ष सांगेल आता घरी बसा तेव्हा घरी बसेल आज पक्षाने सांगितलं लोकसभेत उभे राहा मी स्वीकारलं आणि जर मी लोकसभेत जनतेच्या आशीर्वादांनी निवडून गेलो माझ्या मतदार बंधुभगिनींनी मग निवडून दिलं तर मी विश्वास मात्र एक दे की मी पूर्ण शक्तीने संसदेमध्ये या मतदारसंघाचा आवाज बुगंद करेल मी तीस वर्ष विधानसभेत आवाज भुगंध केला सत्तेत असो अथवा नसो मी जनहितासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या पंधरा वर्षात एखादा दिक एखादा दुखादा दिवस सोडगा तर असा कोणताही दिवस नसेल की मी संसदीय आयुधाचा उपयोग केला आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्रात तीनच नेत्यांवर पी एच डी जागी मी एक आहे की ज्याच्यावर विद्यार्थ्यांनी पी एच डी केली मग दिगिट दिगं दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले चार ग्रेमका रेकॉर्ड बुक केले मगा बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून देशातून आज तक इंडिया टुडेनी स्वर्गीय अरुण जेटलीच्या हातून मग पुरस्कार दिगा मग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये पुरस्कार दिगा महाराष्ट्राच्या सर्व व्यापारी संघटना एकत्र येऊन व्यापारी मित्र म्हणून पुरस्कार दिगा मग शेतकऱ्यांनी माझा शेतकऱ्यांसाठी मी निर्णय केले मागं पुरस्कार दिला तर मला वाटतं आदर्श आमदार म्हणून स्वर्गीय विकासराव देशमुख आणि तेव्हा स्वर्गीय अलेक्झांडर यांनी मगा आदर्श आमदार म्हणून पुरस्कार विधानसभेचा दिगा तर मला वाटतं की मी जेही काम करतो ते गाऊन करतो हृदयापासून करतो आता जनतेला ठरवायचं आहे की निवडणुकीमध्ये त्यांनी हृदयापासून आशीर्वाद द्यायचा की नाही विकासाच्या बाबतीत उभं राहायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे ते जोही प्रसाद देव कारण मग आठवतं की जेव्हा हो मी पहिल्यांदा निवडणुकीत उभा होतो तेव्हा मी माझा मंत्र सांगितला होता विजय जागा तर माझायचं नाही पराभव जागा तर गाजायचं नाही क्या जीत मे क्या हर मय किंचित नाही भयभती भयभीत मय कारण मी माझ्यासाठी उभाच नाही आहे मी जनतेसाठी उभा आहे जनतेचं कल्याण करण्यासाठी उभा आहे तर जनतेनी निर्णय करावा सुधीर भाऊ शेवटचा प्रश्न विदर्भामध्ये सर्व जे उमेदवार आहेत महायुतीचे किंवा भाजपचे खूप तगडे असे दिसून येतात त्यामुळे केंद्रासाठी आणि मोदींसाठी कुठेतरी विदर्भातल्या सर्व सीटा ज्या आहेत त्या भाजपच्याच असणार महायुतीच्याच असणार नाही महायुतीच्या असल्याच पाहिजे हे विदर्भाकडनं गिफ्ट असं विदर्भासाठी भाजपसाठी नाही देशासाठी कारण दोन हजार चोवीस ते एकोणतीस अठराव्या लोकसभेमध्ये काही ऐतिहासिक निर्णय करायचे आहे जे गरिबांच्या सेवेसाठी आहे महिलांच्या सन्मानासाठी आहे तरुणांसाठी आहे कारण आम्हाला जग जे जिंकायचं आहे ते ज्ञानावर जग जिंकायचं आहे ते आमच्या औद्योगिक शक्तीवर आम्हाला जगातली तिसरी इकॉनॉमी व्हायचं आहे फायू ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हायचं आहे मग अशा वातावरणामध्ये माननीय मोदीजींचा जो संकल्प आहे त्या संकल्पाच्या मागे विदर्भाने उभं राहावं जगात सर्वात जास्त वाघ विदर्भात आहे तर वाघांनी या पराक्रमासाठी सिद्ध राहत आपण मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा आम्ही करतो आहे नक्कीच तर आपण बघू शकतो आपल्यासोबत होते सुधीर भाऊ मुनगंटीवार चंद्रपूरमधनं आणि त्यांनी सांगितलेलं आहे ये की येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक निर्णय घ्यायचे आहेत आणि त्याच निर्णयासाठी जे आहेत ते उमेदवार असतीलच कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर